शोले चित्रपटानं खूप साऱ्या गोष्टी दिलेल्या आहेत. बरं गब्बर सिंग तुम्हाला माहितीये? गब्बर सिंगची बायको कोणाला माहितीये का? नाही ना. तर आता फूबाई फूच्या या सेटला भेट देण्यासाठी येत आहेत गब्बर सिंग सपत्निक. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया सुनील तावडे आणि अतिशा नाईक यांचं. डिंग डॉंग डिंग डॉंग डिंग डॉंग डिंग डॉंग डिंग डॉंग डिंग डॉंग डिंग डॉंग. एक दो तीन चार पाँच छः सात आठ नौ दस ग्यारह बारह तेरह क्या हो गया करिए. आठू आठू कितने आदमी थे, कितने आदमी थे, अरे कितने आदमी थे. दिल वालों के दिल का करार लूटने मैं आई हूँ, मैं आई हूँ गब्बर की काल खींचने, मैं आई हूँ गब्बर की काल खींचने. कितने आदमी थे साली मेल्याची सकाळ. अरे ये दुष्टा, अरे रात्रभर याच्याशी किती पण चांगलं वागा, सकाळी उठला की एकच प्रश्न विचारतोय कितने आदमी थे. कितने आदमी थे अरे मेल्या सगळे आदमी गेले रे, एक मीच उरले इत, कारण लगीन केलं ना मी तुझ्याशी. अरे सांबा जरा बता दो इसे सरकार ने कितना इनाम रखा रे हमारे ऊपर. अरे 50 रुपये भी इनाम नहीं रखा. काय सांगायचं, हे स्वतः स्वतःची हँड बिल छापतात गब्बर सिंग. काय तर म्हणे गब्बर सिंग पकडणे वाले को 5 रुपये ना, गब्बर सिंग पकडणे वाले को 5 रुपये ना, आणि स्टेशना बाहेर स्वतः वाटत हिंटो यो. किसने बताया? बाबूने. बाबूने चुगली किया, अब इसको सीधा करना पड़ेगा. अरे सांबा कालिया. अरे कालिया तो अंडाचा. अरे तो सांबा नाही उरला रे बाबा हित, तो सांबा वर बसल्या बसल्या ढग बघून हवामानाचा अंदाज द्यायला शिकला, म्हणून हवामान खात्यानं त्याला टावर वर बसवलंय वाटतं तो कुकुट म्हणून. साला उसका करियर हो गया. आणि तो कालिया यो रोज विचारायचा त्याला कितने आदमी थे, बोल कितने आदमी थे, ते ऐकून ऐकून माणसं मोजायला शिकला, मी जनगणना अधिकारी झाला. चलो उसका भी करियर हो गया. अरे मेल्या तुझं सोडून सगळ्यांचं करियर झालं रे. तू आत्ताच्या आत्ता जा आणि त्या रामगडला जाऊन डाळ तांदूळ घेऊन ये. लाताऊ डाळ तांदूळ लाताऊ. काय सांगशील त्या वाण्याला? होली कब है? कब है होली? होली कब है? अरे होली कब है? अरे इथं नाही राहिला खोली आणि हा म्हणतो कब है होली. बता कब है होली. अरे मुर्दा बशिवला तुझा. अरे होळीची वर्गणी, होळीची वर्गणी मागायला चाललं वय ना तू. देऊ खावटा? नाही 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 नाही. मग कसं मागशील सांग? अरे रामगड वासियो एक गब्बर आया है उसको अनाज दे दो. असं? अरे जावई लागला होय, जावई लागला होय तू त्यांचा. असं मागतात? आई शपथ असत खावटा. नाही 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 खावटा नाही, खावटा नाही, खावटा नाही. खावटा खाऊन खाऊन डोक्याला टेंगळ आली. तुम्हें पता है तुम किसे खावटा देती हो? 50-50 दूर गाँव में जब कोई बच्चा रोता है तो उसकी माँ का, उसकी माँ का साकी ना का. 50-50 सोड रे, 5 घर सोडून सुद्धा कोणी कुत्र विचारत नाही तुला. आओ ताई, परवा आमच्या शेजारच्या गलीतली छोटी छोटी पोरं शोले शोले खेळत होती बर का, ते हे पेताड तिथं गेलं आणि कुठला रोल केला रे तू? रेमचाचा. आणि काय डायलॉग काय बोलला? अरे ओ कालिया इतना सन्नाटा क्यों है भाई? असं बोलला त्या छोट्या छोट्या 3-3 वर्षाच्या पोरांनी याला बसंतीची धन्नो बनवलं आणि चल धन्नो चल धन्नो म्हणत हितवर आणलं. अरे बस बस इतना कचरा मत कर, अब मैं जाता हूं. किधर चला तू बुड्ढे? हेलन के पास.
हेलनकडे वहां बियर होती है, दारू होती है, गाना बजाना होता है, महबूबा महबूबा फूल बहार से निकला कुठं चालला हेलनकडे तुम्हाला माहिती आहे हेलन ताईंनी ना आता हेलन हायस्कूल काढलंय पूर्वी यांच्यासारखे म्हातारे लोक तिकडं नाचगाणं बघायला जायचे आता तेच ना त्यांच्या रात्रशाळेत शिकतात चला उसका भी करियर हो गया तीनों का करियर हो गया तीनों करियर हो गया तीनों मुझे नाच देखना है हेलन का नहीं बसंती का सही बसंती का नहीं तेरा सही नाच छमिया नाच नाच छमिया नाच मैं छमिया अच्छा नाचती हूँ छम्मा छम्मा ए छम्मा छम्मा अरे छमिया अब इस कांच के टुकड़े पे नाच के बता अरे राम केलची बाटली फोडली काचा झाल्या सगळीकडे त्याच्यावर मला नाचायला सांगतो तू थांब आत्ताच्या आत्ता जाते आणि त्या ठाकूरचे खिळे असलेले बुट्ट घालून येते नाचते तुझ्या छातडावर नाही नाही मुझे माफ करना मुझे माफ आता तू नाच मैं नाचू मैं गब्बरू म्हणूनच म्हणते नाच जब तक तेरे पैर चलेंगे काउंटर रुकेगा जब तेरे पैर रुकेंगे काउंटर चलेगा नाच नाच गब्बर नाच ओ जब तेरे नाच जाने जाना मैं नाचूंगा क्या उठाऊंगा क्या मैं नाचूंगा मैं नाचूंगा मैं नाचूंगा मैं नाचूंगा जो डर गया सो मर गया तेव्हा आता बघूयात हा गब्बर सिंगचा ऍक्ट कसा वाटला आपल्या परीक्षकांना गब्बरला पण अनुभव येऊ शकतो अशा बायकोचा हे फारच युनिक स्किट होतं खूपच छान होतं म्हणजे त्याची कल्पनाच इतकी भन्नाट आहे खूपच एंटरटेनिंग ऍक्ट होता खूप मजा आली निर्मितीताई मला पण खूप आवडला ऍक्ट मला असं वाटलं की गेल्या 3 एपिसोड मध्ये हरवलेली आतिशा मला सापडली क्या बात बघूयात आता किती मार्क मिळतात रेणुकाजी 9 गुण निर्मितीताई तुझं वात कुक्कुट मला खूप आवडलं होतं 9 मार्क आणि आता बघूयात प्रेक्षक परीक्षक किती गुण देत आहेत 10 पैकी 10 वा क्या बात है तेव्हा तुम्हाला पुढच्या सगळ्या प्रवासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा गब्बर सिंग